मंडळी काहीजण आपल्या घरापासून जवळ काम असेल तर पायी चालत जात असतील, तर काहींना वेळेच्या अभावी किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे पायी चालणं शक्य नसेल। पण ज्यांना इतर वेळी पायी चालणं शक्य नसेल त्यांच्यासाठी जेवण केल्यानंतर पायी चालणं खूप फायदेशीर ठरू शकतं। आज आपण जेवण केल्यानंतर पायी चालण्याच्या फायद्यांबद्दल माहिती करून घेणार आहोत। मंडळी, ज्यांची शारीरिक हालचाल खूप कमी असते अशा व्यक्तींना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून किमान आपण जेवण केल्यानंतर काही काळ चालणं खूप आवश्यक आहे किंवा शतपावली करणं खूप गरजेचं आहे। काहींना शतपावली म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर शतपावली म्हणजे काय या विषयावर मी तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जरूर पहा। तर जेवण केल्यानंतर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात ते आता आपण पाहूयात। मंडळी, जेवण केल्यानंतर काही वेळ चालल्याने तुमची पाचनक्रिया सुधारण्यास मदत होत असते। यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पाचन होतं आणि ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांचा हा त्राससुद्धा कमी होतो। म्हणून जेवण केल्यानंतर लगेचच झोपायला न जाता काही वेळ पायी चालण्याचा व्यायाम जरूर करा। तर हा होता पहिला फायदा। दुसरा फायदा म्हणजे यामुळे आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहत असतं। चालणं हा आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे, पण जर तुम्ही जेवल्यानंतर चालायला जात असाल तर यामुळे तुमचं वजनसुद्धा नियंत्रणामध्ये राहत असतं। त्याचबरोबर अनावश्यक कॅलरीजसुद्धा बर्न होण्यास मदत होत असते। त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढू नये असं वाटत असेल तर जेवल्यानंतर चालण्याचा व्यायाम जरूर करा। नंबर 3, चांगली झोप येते। जेवल्यानंतर पायी चालण्याने आपल्याला रात्री चांगली झोप येते। आज आपण पाहतच आहोत की अनेक जणांना झोप न येण्याची समस्या सतावत असते, म्हणून तुम्हाला जर चांगली झोप यावी असं वाटत असेल तर कोणत्याही गोळ्या औषधं न घेता काही योगासनं आणि चालण्याची सवय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। त्याचबरोबर चालल्यामुळं तुमच्या रक्ताभिसरणाची प्रक्रियासुद्धा सुधारत असते। नंबर 4, यामुळं मेटाबॉलिझमसुद्धा सुधारत असते। मंडळी, तुमच्या शरीराचं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मेटाबॉलिझम रेट खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो आणि तो सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडतं तसंच तुमचा व्यायाम देखील गरजेचा असतो। म्हणून शरीराचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं खूप आवश्यक आहे, कारण चालण्यानेच तुमचं मेटाबॉलिझम सुधारत असतं। आणि नंबर 5, जेवण केल्यानंतर पायी चालल्याने आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रणात राहत असतं। ज्यांना डायबिटीजचा आजार असेल अशा व्यक्तींनी जेवण केल्यानंतर 15 मिनिटं जरूर चाललं पाहिजे, कारण यामुळं टाईप 2 डायबिटीज आटोक्यात राहण्यास मदत होते आणि अचानक रक्तातील वाढणाऱ्या साखरेचं प्रमाणसुद्धा आटोक्यात राहत असतं। तर तुमच्या शरीराला हे 5 फायदे व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेवण केल्यानंतर काही वेळ चालायला जरूर जा, यामुळं तुमच्या शरीराला हे 5 फायदे नक्कीच मिळतील। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारच्या आरोग्याशी संबंधित नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त GP हिलर। धन्यवाद।